बहुजन आवाज न्यूज चॅनल सोलापूर, मी विभावरी जैन। जयंत आसगावकर यांच्या शुभहस्ते वळसंगेतील शंकरलिंग प्रशालेत व्यायामशाळेचं उद्घाटन व निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार। वळसंगेतील शंकरलिंग प्रशालेत सेवानिवृत्त सेवक शरणप्पा केशेट्टी यांचा निरोप समारंभ, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या अद्ययावत इंडोर जिम उद्घाटनासाठी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राध्यापक जयंतजी आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस शालेय विद्यार्थ्यांच्या तालबद्ध बँड पथकासह व टाळ्यांच्या गजरात आमदारांचे स्वागत करण्यात आले। तदनंतर व्यायाम शाळेचे उद्घाटन माननीय प्राचार्य जयंत आसगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले। त्यांच्यासोबत सर्वश्री तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार, पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार, दक्षिण सोलापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सदाशिव वनमाने, सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव, शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीशेष दुग्धी, शंकरलिंग स्कूल कमिटीचे चेअरमन शिवशरण थडंगे, संचालक विश्वनाथ थडंगे, प्रकाश दुधगी, रमेश दुधगी, शिवशरण पॅटी, प्रशालेचे मुख्याध्यापक वीरेश थडंगे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा समारंभ संपन्न झाला। 27 वर्षाची सेवा करून निवृत्त होत असलेले सेवक शरणप्पा उर्फ इरप्पा केशेट्टी यांचा सपत्निक सत्कार माननीय आमदार साहेबांच्या शुभहस्ते झाला व त्यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। याप्रसंगी सर्वश्री वळसंगचे जिल्हा परिषद सदस्य संजयजी गायकवाड, तानाजी जमादार, प्रीती केशेट्टी, संचालक विश्वनाथ थडंगे आदींनी सत्कारमूर्ती विषयी गौरवपूर्ण उद्गार काढले व त्यांच्या कामाची प्रशंसा केली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्वश्री शिवानंद घोडके, सिद्धाराम भैरा मडगी, सिद्धारूढ हिरेमठ, संतोष शिंदे, शशिकांत शिंदे, तानाजी जमादार, केटप्पा कोळी इत्यादी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत भोसले यांनी केले तर आभार गंगाधर बिराजदार यांनी मानले। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।